मुंबई में दीपाली सैयद ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि एकनाथ शिंदे महाराष्ट्र में आए और उद्धव साहब के सामने बैठकर फैसला ले। शिवसेना की कोई और पार्टी नहीं बन सकती, यह पार्टी सिर्फ बाला साहेब ठाकरे की है और इस पार्टी की वजह से सब बड़े हुए। यह एक परिवार है और इस परिवार के मुख्य व्यक्ति को छोड़ो मत, साथ मिलकर काम करें और सभी विधायक महाराष्ट्र में वापस आए। साथ ही उन्होंने कहा कि यह सरकार तोड़ने के लिए कई सारी प्रक्रिया की गई है। आपलं सरकार टिकून ठेवण्यासाठी सुद्धा वरतून हे सरकार तोडावं म्हणून कितीतरी हे सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे तिथे पण किती जण आहेत किती जण नाही आहेत हे आपल्याला ठाऊक नाही आहे। त्यामुळे कितीही कोणी काही म्हणो किंवा कितीही काही म्हणो, ज्याचा ह्याचा एंड काय तो आहे ना, तो काहीतरी चांगलाच होईल। मी एवढंच सांगेन शिंदेसाहेबांना की शिंदेसाहेबांनी नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांचा आवाज ऐकलेला आहे, त्यांच्यासाठी उभे राहिलेले आहेत। फक्त जे काही आहे, जर तुम्ही हे शिवसैनिकांच्या भल्यासाठी काहीतरी करत असाल तर तुम्ही पुन्हा या इकडे आणि साहेबांशी, उद्धव साहेबांशी एकदा समोरासमोर बसा, एकमेकांना हात 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 धरून पुढे काय असेल ते डिसिजन घ्या। तुम्ही तुटणं किंवा हा गट निर्माण करणं किंवा शिवसेनेच्या नावाने वेगळा शिवसेना पक्ष निर्माण करणं हे नाही होऊ शकत आणि हे होणार नाही, कारण शिवसेना हा शिवसेना पक्ष फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचा आहे। त्यांना धरून सगळेजणं मोठे झालेले आहेत आणि हे कुटुंब एक आहे, त्या कुटुंबप्रमुखाला तोडू नका। फक्त तुम्ही परत या आणि जे काही करायचं आहे, जे काही तुम्हाला स्थापना करायची, जे काही गोष्टी करायच्या, ते इथे येऊन करा।